नमस्कार, सद्या गोंयांत सक्सेसफुली चालू आशिल्लो एनिमी सिनेमा प्रसाद क्रिएशन्स निर्मीत ताच्या टिमीच्या वतीन हांव तन्वी बांबोळकर तुमकां सगळ्यांक येवकार दिता. आयज आमच्या मदीं आसात एनिमी सिनेमांत कांय म्हत्वाच्यो भुमिका साकारिल्ल्यो दोन फामाद व्यक्तिमत्वां. सगळ्यांत पयलीं इजाबेलाची जी आवय जाल्या एनिमी फिल्मांत त्यो गौरी कामत आमच्या मदीं आसात, तुमकां येवकार गौरी बाय. तशेंच फ्रांसीस ही भुमिका साकारिल्ले राजीव हेदे आमच्या मदीं आसात. राजीव बाब, तुमकां येवकार. आज तांच्या बरोबर मेळून आमी एनिमी फिल्मा बद्दल चड जाणून घेवया आनी तांचो दोगांचो ह्या फिल्मांत कसो अणभव आशिल्लो तें पळोवया. सगळ्यांत पयलीं राजीव बाब तुमकां विचारता, फ्रांसीसाची जी भुमिका आसा ती तुमकां कशी मेळ्ळी आनी ती कित्याक करची तुमकां दिसली? कशी मेळ्ळी ती खबर ना, कदाचीत तांकां दिसलो आसतलो हांव त्या रोलाक सूट आसा म्हणून. पूण कित्याक एक्सेप्ट केली हाजें कारण म्हणल्यार म्हाका सदांच दिनेश भोसले हें नांव फॅसिनेट करतालें, कित्याक एक फिल्म मेकर म्हणून ताजे बरोबर काम करपाची हांव सदांच संद सोदतालो. ती म्हाका ही संद ह्या फिल्माच्या निमित्तान मेळटाली ती हांव कशीच वगडावपाक शकनाशिल्लो, म्हणून हांवें ते तो रोल एक्सेप्ट केलो. आनी तुमी गौरीबाय, तुमचो जो रोल आसा इजाबेलाच्या आवयचो तो तुमचे कडेन कसो आयलो आनी तुमी कित्याक लागून तो एक्सेप्ट केलो? हांवें दिनेश भोसले हांचें नांव आयकल्लें, मर्मबंध ताणें फिल्म केलें तें हांवें फिल्म पळयल्लें आनी ताचे बरोबर काम करपाची म्हाका खूब उमळशीक आशिल्ली. पुणून हो एक योगायोग जुळून आयलो. एक दीस म्हाका वॉट्सॅपार ऑडिशनाची मॅसेज आयली आनी हांव गेलें तेन्ना थंय म्हाका तें मेळ्ळें. ताणें म्हाका थोडेशे डायलॉग्स उलोवपाक लायले आनी म्हाका फोन केलो की हांव ह्या रोलाक फीट आसा म्हूण, अशे तरेन तो म्हजे कडेन आयलो. तुमचे दोगांचे जे रोल आसात दे आर अ कॅथलीक कॅरेक्टर, सो कॅथलिकाचो कॅरेक्टर प्ले करतना ती जी भास आसा तो एक्सेंट आसा तो कॅच करपाक वा तांची जी लायफस्टायल आसा जी एनिमे फिल्मांत बरे तरेन दाखयल्या ताजे खातीर तुमकां कितें खास तयारी करची पडली? राजीव बाब तुमी पयलीं सांगा. कशें आसा जाणा मुगो, म्हजें सगळें जो एज्युकेशन आसा पळय न्हू तें लॉयला हायस्कुलांतल्यान जालां. मडगांव तेन्ना म्हजे सगळे चडशे फ्रेंड्सूय आसलेले पळय ते सगळे क्रिस्तांवच आसले, ताका लागून म्हाका ते एडॉप्ट करपाक चड त्रास पडूंक ना, कळ्ळें. सो देट वॉज द थिंग. हांव ल्हानपणा पसून क्रिश्चना मदीं खूब घोळा खूब वावुरला, ताका लागून तांची भाशा आनी मेन म्हणजे कितें, म्हाका वेगवेगळ्यो भाशा शिकप आवडटा. आनी शिकप म्हणजे कशें, नुस्त्यो तितलेंच उलोवपा पुरत्यो शिकप न्हय, जाल्यार ताजी कोलोकियल ताजो जो फ्लेवर आसता पळय न्हय ती आवडटा. मेन म्हणजे कितें, भाशा तुका सारकी समजली जावं तुका येता अशी केन्ना कळटा, जेन्ना त्या भाशेंतल्यो गाळयो तुका सारक्यो मारूंक येतात तेन्ना. सो इट वॉज दॅट बेजिकली लव फॉर डिफरंट लँग्वेजीस. सो म्हाका तसो प्रॉब्लम जसो जालो ना, कित्याक बेजिकली आय लव लर्निंग डिफरंट लँग्वेजीस. म्हणटकच तुमकां ऑलरेडी ती भास कॅथलिकांचो एक्सेंट खबर आशिल्ल्यान चड इजी जालो असो दिसता तुमकां कॅरेक्टर प्ले करपाक. एक एक्टर आशिल्ल्यान इट इज अ पार्ट ऑफ द गेम, ते करचेच पडटा. तुमचो कितें अणभव आशिल्लो गौरीबाय, खास तुमी कितें तयारी केली ती भास? तयारी करचीच पडली, पूण म्हाका दिसता म्हाका ती भास आयली हाजें कारण म्हळ्यार ल्हानपणान हांव ज्या जाग्यार ज्या खंय रावतालें थंय आमच्या समोर एक इस्पेरांस म्हणून रावताले, ताकडे सांदवळां जातकच म्हणजे तांकां थोड्या बायलांक संवय आसताली थोडेशें मारप आनी घरा समोर येवन गाळी तांकडे चालू जाताले सांदवळ जाले की, आनी आमी तेन्ना ल्हान भुरगीं तें आयलें की आमकां खूब उमेद जाताली, आमी वचून तें सगळें तें फूल तागेले तो सगळो हे पळयताली. ते म्हणजे ल्हानपणांतल्यान तकलेन उरला, म्हणजे आम्ही ते खंय एक्सप्रेस जरी केले ना तर ते म्हजे भितर उरला आसतले. आणि म्हणून चडशे हांव रोल हे म्हणजे ही भाषा म्हाका सरळ आयली. तातून मदीं कितें जालें, सुरवात आमची सदांच ह्या फिल्मांतल्यान आमी नाटकांतल्यान आयल्या तेन्ना हांवें सुरींग हे केले, ताजी जवळजवळ भाशा जरी एक्झॅक्टली नासली तरी साश्टीची आशिल्ली ती, मातशी रापणकराची म्हणटात ती मातशी थोडी सिमिलर आशिली आणि ती आणि ही म्हाका मातशी हे करपाक चड त्रास जाले ना आणि म्हाका रोखडी आयली. कित्याक येता खबर ना, मे बी ते कारण आसतले की ल्हानपणांतल्यान हांव ती भाशा खूब आयकले मागीर तुमच्या भितर ती रुजल्या आसूं शकता म्हणपाक शकता. परत तुमचे कडेन येता राजू बाब, फ्रांसिसाची जी भुमिका आसा एनिमेंत ती इट्स अ सॉर्ट ऑफ अ नेगेटिव्ह, सॉर्ट ऑफ नाही इट इज अ नेगेटिव्ह, इट इज अ फुलफिल्ड नेगेटिव्ह कॅरेक्टर. सो हाच्या पयलीं तुम्ही खंयचे नेगेटिव्ह कॅरेक्टर केल्यात काय कितें काय पयल्याच फावट तुमचो हो अणभव आशिल्लो? ना, हो पयलेच फावट अणभव आशिल्लो, पूण
एज एन एक्टर वेदर इट्स अ नेगेटिव रोल और अ पॉजिटिव रोल जी भूमिका समोर येता ती करचीच पडटा. नेगेटिव रोल करच्या खातीर कितें खास प्रिपरेशन करचें पडलें? ताजी मानसिकता कितें आसता त्या मनशाची इन गिवन सर्कमस्टन्सीस. आतां समजा तो फ्रांसिस्क इन गिवन सर्कमस्टन्सीस तो मनीस असो वागता हें हांव जेन्ना स्टडी करता तेन्ना तें स्टडी करून जातकीर बाबा ताजी कित्याक लागून तो असो वागता ताजो कॅरेक्टर एनलायज करता कित्याक लागून हो असो वागता ताजें कितें जालां आसतलें कितें हें सगळें एनलायज करतकीर दॅन आय ट्राय टू पूट माय सेल्फ इन हीज शूज इन हीज प्लेस आनी हांव जर हांगा आशिल्लो जाल्यार हांव कसो वागता आशिल्लो आनी ह्या दोगांयचो एक सुवर्ण मध्य काडून आय प्ले द कॅरेक्टर. सो फ्रांसीस ही जी भुमिका आसा ताज्या बद्दल थोडेशें तुमी सांगशात तो कशा तरेचो फ्रांसीस. फ्रांसीस हो कॅरेक्टर एक खूब स्वार्थी मनीस. बेजिकली तो त्या फॅमिलीचो हाजो तो संजीत जो आसा पळय न्ही ताजो काका. आतां कितें आसता संजीत आनी इजाबेल ही दोगांय दिल्ली सेटल जाल्लीं आसतात ताजो तो सिन्स इज इन द इंडियन आर्मी ती दिल्ली सेटल जाल्लीं आसतात ताका लागून हांगा तांची जी प्रॉपर्टी आसता पळय न्ही तो फ्रांसीस पळयता आनी फ्रांसिस्काक खबरूय आसता हें कितें चल्लां तें सगळें म्हणजे एनिमी प्रॉपर्टी हें तें सगळें. आतां हाजो मेन उद्देश कितें की ही प्रॉपर्टी कशेय तरेन हडप करून आपले नांवार करपाची फ्रांसिसाचो. सो त्या हातून तो ते सगळे ते हे सुरू करता षडयंत्र म्हणटा तशें कॉन्स्पिरसी सुरू करता पूण अल्टिमेटली जाता कितें तो कुशीनूच उरता ती भलताच्याच हातान वता असो तो कॅरेक्टर. एक आजकाल गोंयांत कितें चल्लां काय गोंयकार एक तरेचो अशे तरेन वागता आनी शेवटी ताकाच भोगचें पडटा अशें रिप्रेजेंटेशन करता. गोंयांतूच म्हणून न्हय इट कॅन हॅपन एनिवेर एनिवेर इन द वर्ल्ड. कित्याक मनीस जे जाग्यार मनीस आसात थंय ह्यो सगळे जे गुणधर्म आसात पळय स्वार्थ म्हण प्रेम म्हण द्वेष म्हण हे सगळे जे आसतात पळय न्ही ते मनशाचे भितर आसताच. आतां तो मनीस ताजो कसो उपयोग करून घेता ताजेर आसता. थोडे मनीस स्वार्थीपणान वागनात पूण अशें न्हय की तांचे भितर स्वार्थ नासता असो न्हय आसताच तो. सो गोंयकार स्वार्थी असो हें न्हय तो बेजिकली एक मनशाचो ताणें एक हें दाखयला मनीस बाबा कसो आसपाक शकता. इट कॅन बी इन गोवा इट कॅन बी इन मुंबय इट कॅन बी इन चेन्नई इट कॅन बी इन कोलकाता एनिवेर एनिवेर इन द वर्ल्ड. आफ्रिकेच्या जंगलान बसून तो आसपाक शकता किंवा ट्रायबल्स जे आसता तांचे भितर बसून ते स्वार्थ बीर तो आसताच मनीस धर्म तो. परत तुमचे कडेन येता गौरीबाय तुमचो जो रोल आसा तुमची भुमिका ती फ्लॅशबॅकान आसा आनी कांय वर्सां आदी कशें गोंयची लायफस्टायल आशिल्ली कशें वागताली तें सगळें दाखयलां. सो ताचे खातीर तुमकां कितें खास तयारी करची पडली तशे तरेचो गॅटअप तशे तरेचे सेटींग दाखोवपाक तुमकां पर्सनल लेवलाचेर कितें करचें पडलें? हय थोडी तयारी करची पडली कारण तांचे ट्रेडिशन्स कॉस्ट्यूम मागीर ते कशे कपडे वापरतात ते म्हाका बारीकायेन पळोवचें पडलें. आनी कितें आसता की आपूण सुद्दां स्वता एक मनीस आसलो तरी आपले सुद्दां थोडे फिये आसता की आपणें कशे तरेन म्हणजे आपले केस कशे करचे पडटा जाल्यार हांव तातूंत आपल्याक तो लूक येतलो. एक एकदां येताच असो ना पूण अशें पळोवन म्हाकाय थोडे विचार करून म्हणजे कशे तरेन हांवें हेअरस्टायल चेंज केले जाल्यार हांव त्या भशेन दिसतलें किंवा कसो कॉस्ट्यूम्स केल्यार जरी ते कॉस्ट्यूम बी डिझायनर आसता तरी आपले स्वता तातूंत मागीर आपूण ते आपल्याक ते घालतकच आपूण फ्री जावपाक जाय तातूंत आपल्याक ऑड दिसपाक आनी त्या पिरियडाकूय बी मॅच जावपाक जाय. हे थोडेशे हांचे बद्दल म्हाका विचार करचो पडलो आनी स्पेशली म्हाका जवळ जवळ मातशें अशें खबर आशिल्लेंच की आमी ज्या जाग्यार रावताले थंय अशी लोक म्हज्या सभोवती वावरताले पयलींच्यान म्हणटकच म्हाका थोडीशी आयडिया आशिल्ली पूण तरी सुद्दां तांचे स्पेशली मागीर तातूंत भितर रोस म्हूण दाखयता त्या टायमार कितें करतात कशे तरेन तो रोस लायता ते हांवें फर्स्ट टायम म्हणजे विचारून बायलांक पयलीं कशें करता तुमच्या हातून ती कसो हे चलता कित्याक आमच्या हातून लग्न वेगळे तरेन करतात तांच्या हातून वेगळे तरेन करतात मागीर खुबशे ट्रेडिशन तांचे ते तांबडी साडी मागीर चुडो म्हणून म्हणजे चलयेचे ते सगळे म्हाका तांचे कडेन पयली एक आयडिया घेवचे पडले शिकून घेवचे पडले. म्हणजे तुमकां खूप जाणां कडेन उलोवचे पडले ती सगळी ट्रेडिशन्स कस्टम जाणून घेवपा खातीर. आनी म्हाका तुमच्या भुमिके बद्दल कितें सांगशात ही जाली तयारीची गजाल. तुमची जी भुमिका आसा एनिमे फिल्मांत ती कसली आसा आनी कितें आसा त्या भुमिकेत? हातून ती इजाबेलाची आवय आसता. म्हाका दिसता की
एक म्हणजे फाटल्या तेंपाक अशें म्हणना हांव, पूण चडशे तेंपाक आमी थोड्योश्यो बायलो आशिल्ल्यो की त्यो विश्वासान चलताल्यो. घोवाचेर म्हणजे एक विश्वास आशिल्लो तांचो, आनी घोवूय बी तांकां केन्ना फटय नाशिल्ले. पूण जसो जसो काळ गेलो, जशें कायदे बदल्ले, सरकारूय बदल्ले म्हणटा, पूण असो एक हें जालें की असो तोंडांनी विश्वास दवरप योग्य न्ही. हें ह्या सिनेमांतल्यान भायर आयिल्ले आसा की तोंडान सांगला ही प्रॉपर्टी चल तुका, आनी म्हणजे तो वता आसतना बापूय सांगता बाय ही प्रॉपर्टी आयज पासून तुका आनी तुजी आवय, आनी ती ताजेरूच रावतात. फुडें ती आपल्या नांवारूच ती करिना. आनी मागीर जेन्ना तांचो बापूय हांगा पाकिस्तानाक कराचीक सेटल जाता, तांकां थंय सिटिजनशीप घेता, तेन्ना हांगा तांचे नांवार नाशिल्ल्या कारणान ही सगळी मागीर सरकाराक वता. आनी हातून एक्चुली एनिमी म्हळ्यार कितें, एक्चुली प्रॉपर्टी एनिमी एक्ट जो आसा हातून एनिमी असं नाव देऊन एक दाखयला की बाबा एनिमी आपलो कोण, भायले लोक काय आपलेच. हातून सुद्धा पाय तांचो जो काका असता ताजो दोळो असता या प्रॉपर्टीचेर, तोय उगी राविल्लो, ताणें समज कांय करूं नाशिल्लें, ताणें हाका हेल्प केल्लो आनी कांयच तर तें दवरिल्लें, तांकां ती प्रॉपर्टी तशेंच चलतली आशिल्ली. पूण ताणें सुरवात केली ह्या सगळ्या हाका, ताणें दाखोवन दिलें की बाबा ताणें थंय सिटिजनशीप घेतल्या म्हणून, आनी त्या खातीर हें केलें. म्हणजे अशेंच आमच्या समाजानूच, म्हणजे आमी जे जाग्यार रावता थंय आपलो कोण आनी परको कोण हे आपल्याक कळून येवपाक जाय. आनी असो कायदो जो आसा तो कायदो सारके डॉक्युमेंट म्हणटा ते आसपाक जाय सदांच बायले कडेन. हे हातून हाजेर उजवाड पडिल्लो. वेल सेड गौरी. आता वेळ झाला एक ल्हानसो विसव घेवपाचो. परत एकदा मेळया गौरीबाई आणि राजू बाबा आमच्या वांगडा एनिमी बद्दल आणि गजाली मारपाक. आमच्या विसवा उपरांत परत एकदा तुमकां सगळ्यांक येवकार. आम्ही गजाली करतात बाय गौरी कामत आणि राजीव हेदे हांचे लागी. प्रसाद क्रिएशन्स निर्मित एनिमी फिल्मातले हे दोन महत्त्वाचे असे कलाकार असतात. परत एकदा त्यांच्या कडेन उलवया एनिमी फिल्म तसेच कोकणी सिनेमाबद्दल. राजीव बाबा, आता तुमका विचारता, तुम्ही ह्याच्या पहिली खूप कोकणी सिनेमांनी काम केला. खूप नाही, पण ॲटलिस्ट माझ्या परस तरी चढ सिनेमांनी काम केला. हो, माझं पहिलंच सिनेमा. तर त्या सिनेमा कडेन तुळा केल्यावर एनिमीचो अनुभव कसं किती वेगळो आशिल्लो? कशें जाणा मुगो, गोंयचो जर ओवरऑल फिल्म इंडस्ट्री म्हणया आमी ताका, ओके फायन, फिल्म इंडस्ट्रीचो जर टोटली एक पळयशात न्ही जाल्यार म्हाका अजून पर्यंत जें जाणवलां पळय न्ही, तें अजून पर्यंत जीं फिल्मां केल्या पळय न्ही तातूंत प्री प्रोडक्शनाक कोणूच म्हत्व दिनात, जी एक्चुली खूब इम्पॉर्टंट गजाल आसा. तुमची जर प्री प्रोडक्शन जर तुमी वेवस्थीत करशात न्ही जाल्यार शुटींग बिकम्स एन एन्जॉयेबल प्रोसेस. तो कोण हांगा करनात, त्या हिसबान एनिमी जायती एनिमी हाणें जायती तयारी केल्ली. प्री प्रोडक्शन बरें आशिल्लें, तांचो ई पी जो बाबल जो आशिल्लो पळय न्ही ताणें बरें काम केल्लें. सो इट वॉज एन एन्जॉयेबल एक्सपिरियन्स ऑन द फ्लोर. नाल्यार कितें जाता, समज तुमगे प्री प्रोडक्शन सारकें नासत, तुमी जर ठरयल्ली नासत बाबा आमकां कितें आसा, बेजिकली शुटींग जेन्ना सुरू जाता पळय न्ही तेन्ना मिटर सुरू जाता. मिटर खंयचो? इकॉनॉमिक्स. ताजे पैसे जे असतात पण प्रत्येक दिसाक एक लाख देड लाख खर्च असता. तो मीटर सुरू जाता आणि तो मीटर कसोच थांबना, पॅकअप म्हणल्याशिवाय तो कसोच थांबना, ते चालूच असतात. त्यांना समज आता एक दिसाचे समज तुम्ही एक चार सीन्स काढले म्हणून ठरवल्यात, हे जर प्री प्रोडक्शन जर व्यवस्थित प्लॅन करून ताजे शॉर्ट डिव्हिजनिंग व्यवस्थित करून बाबा खंय खंय घेतले लोकेशन्स हे ते सगळे जर व्यवस्थित लॉक करून जर दवरीत न्ही जाल्यार शुटिंगान फटाफट ते चार सीन्स जातात. समज हे प्री प्रोडक्शन तू करना आणि जे प्री प्रोडक्शन करनासतना तू समज फ्लोरार गेलो जाल्यार थंय मागीर सगळो घुसपागोंदळ सुरू जाता. ना हो असो हांगा लावून पळोवया, तो थंय लावून पळोवया, हातून जो टायम वता पळय न्ही तातून चार जावपाच्या जाग्यार तीन समज जाले जाल्यार एक स्पील ओवर जालो, तो खंय तरी दुसऱ्या दिसा एडजस्ट करचो पडलो. दीस वाडले, पैसे वाडले, कॉस्ट वाडलो. ही सगळी गणितां जी आसा पळय न्ही. सो प्रोड्युसराकय हॅपी दवरपाचो होय फिल्म मेकरान विचार करपाक जाय. जो एनिमीन म्हाका अनुभव आयलो अँड इट वॉज अ रियली एन्जॉयेबल प्रोसेस. म्हजे तोच अनुभव की हे फिल्म बाकीच्या पेक्षा थंय तितले हे जावना, म्हणजे सुरळीत जे कितें सीन्स ठरयले त्या दिसा ते सगळे व्यवस्थित जावन गेले. एकूच दीस म्हाका दिसा बिकॉज ऑफ लायट कितें नाशिल्ले, करंट कितें नाशिल्ले, आसना न्ही ते, पूण अदरवायज सगळे व्यवस्थित जाला एवरीथींग. तुमकां परत अशाच तरेचो एक प्रश्न की तुम्ही बी खूप कोकणी फिल्मांनी काम केला आणि कितें अनुभव आतां मेरेन कोकणी फिल्मांचो तुमकां आयला, नॉट जस्ट एनिमी बाकीच्या कोकणी फिल्मांचो कितें अनुभव आयला,
आणि किती सुधारणा जाऊक जाय तुमका दिसता? हांवें अशी खूब अशी करून आपणून केलें हांवें सुरवातीक सांगपाचें म्हणजे ह्या वर्सा जितली रिलीज जाली तितल्या सगळ्या हातूनी हांव आसा. पूण म्हाका दिसता की पयलीं जी फिल्मां स्टार्ट सुरवातीक आमी केल्लीं ताचे पेक्षा आतां खुबूच म्हणजे आमच्या वतीन तरी म्हजे तर्फे तरी म्हाका दिसता की आतां हांव जेन्ना फाटलें पळयतां न्ही म्हजे फिल्म तेन्ना म्हाका दिसता की हांव हें आतां जालें ताचे पेक्षा चड बरें करतलें आशिल्लें म्हणजे म्हजे तर्फे जालें. इवन बाकीचे सुद्दां टॅक्निकल गोश्टी जाल्यार ताका खूब वेगळें जालें. इवन आतां एम्बियन्स सावंड बी सगळें आतां हे रिकॉर्ड हे करता पयलीं आमचें तशें नाशिल्लें. पयलीं मागीर हें डबींग बी करचें पडटालें. आतां ते करनात अशें खुबशे हें जायत जालें. पूण हळूहळू तरी सुद्दां खूब सुदारणां जावपाक जाय. पूण कितें आसा आतां आर्टिस्ट आनी डायरेक्टर प्रोड्युसर सगळें आसा पूण टॅक्निकली आजून आमी तितलीशी फुडें ना अशें आमकां दिस. आतां हळूहळू भुरगें जाले आनी टॅक्निकल टीम तयार जाल्या गोंयांत ना न्ही. पूण तरी आनी ह्या बाबतीन सुदारणां जावची अशी दिसता. म्हणजे अजून तशें सामकें हें आसा तशें हें जावना अशें म्हाका अजून की टॅक्निकल बाबतीन कित्या खातीर म्हूण म्हाका कळना. पूण बॉम्बेच्यान बी हाडटात आनी तांचो मागीर आतां ताणें म्हणलें तशें पिरियड आनी मिटर आसता न्ही. बेजिकली ते जाता इतलेच खातीर की वी डोंट लूक एट दीस प्रोफेशन एज अ प्रोफेशन हें कितें हॉबी म्हणून करता ठीक आसा. पूण जशे इंजिनियर्स जातात जशे डॉक्टर्स जातात तशेंच फिल्म मेकर्स सारके. फिल्म मेकिंग इज नॉट अ जोक, इट इज अ प्रोफेशन बाय इटसेल्फ. सो तितलेच सिरियसली ताजे कडेन पळोवपाक जाय, तितलेच डेडिकेशनान तुम्ही ते काम करपाक जाय जस्ट लायक एनी अदर प्रोफेशन. हे जो पर्यंत जे पळय नवी पिढी तयार जाता तांची आवय बापूय समजना पळय न्हय तो पर्यंत हे शक्य ना. तुम्ही कितें सांगताले? ना ना, हांव तेच म्हणटा की आवय बापायक फिल्म हातून भुरग्याक धाडप म्हळ्यार तो सगळो टायम वेस्ट करता काय अशें दिसता. हांव नांव घेना पूण अशेंच म्हाका एका भुरग्यान सांगलें की ताणें फिल्मान खंय तो भितर सरलो स्टडी करपाक आवयक सांगलें आपूण MBA हें करता म्हणून MBA आनी जो पर्यंत तें कंप्लीट जाय म्हणसर तिका खबर नाशिल्ली की हांव आपलो चलो अशे तरेची भुरग्यांनी फुटी मारून भुरगें शिकून 76 जेन्ना पळय हांवें थिएटर सुरू केलो पळय न्हय आय वॉज ब्लॅकलिस्टेड इन द फॅमिली. हो जालो हो गेलो वा दिव आनी कांय करपाक शकपाना म्हणून पूण सी वेअर आय एम नाऊ. बरोबर खंय वाली पण किती करतो पण खूप सुधारणा झाल्यात पण अजून तितली सिरियसनेस येऊ ना. सो ते फिल्म कल्चर जे आम्ही इतक्या वर्षा हापोन करीत असत फिल्म कल्चर येऊक जाय गोयात सध्या बरी गजाल की कितलीशी फिल्म रिलीज जातात आणि ती चलतात लोक त्यांना बरो प्रतिसाद देतात. सो तुमका किती दिसता राजीव बाब की ते फिल्म कल्चर येऊक आणि किती जाऊक जाय गोयात? आणि कांयच न्ही, हेच वच जो पर्यंत जो एटिट्यूड बदलना त्या त्या प्रोफेशना कडेन पळोवपाचो लोकांचो एटिट्यूड बदलना तो पर्यंत हे शक्य ना. सो प्रॉब्लेम एटिट्यूडान आसा मेन. एक्झॅक्टली. आणि दुसरी गजाल म्हणजे लोकांनी फिल्मां पळोवपाक वचूं जाय. लोक जशी हिंदी फिल्मां पळोवपाक वता तशी कोंकणी फिल्मां पळोवपाक वचूं जाय. जेन्ना कोंकणी फिल्मां लोक पळोवपाक वतले तेन्ना ते फिल्माकूय बरे दीस येतले. मागीर हळूहळू बाकीचे भितरूय सुदारणा जातली. प्रत्येक मनशाक जेन्ना आवयक जेन्ना दिसतले की आपल्याले बाबा चलो हेचे चिंता आवय केन्ना नाका म्हणटा की तिका तिचो ताचो फुडार बाबा कशें आसत हे तिका ताची शाश्वती ना सध्या. जेन्ना तिका कळटलें की आपल्या भुरग्याचो किंवा चलयेचो फाल्यां फुडार सामको सेक्युअर आसा तेन्ना ती केन्ना बिंदास म्हणटली चल तूं अशे सगळे ना. अगेन ना ना आता आय आय बॅक टू डिफर देअर. कशें आहा बेसिकली सेक्युअर म्हणजे सेक्युअरची व्याख्या प्रत्येक हाजे प्रमाणे बदलता. आता फाल्यां जर म्हाका एक दोन वेळचे जेवण मेळटा व्यवस्थित आणि ज्यो किती बेसिक ज्यो एम्युनिटीज ज्यो म्हाका मेळटात अँड आय एम डुईंग आय एम अ फिल्म मेकर आणि म्हाका जर थंयच्यान टोटल सॅटिस्फॅक्शन मेळटा आय एम हॅपी. म्हाका BMW आणि म्हाका ऑडीज नाकात. म्हाका एक टू व्हिलर मेळ्यार पुरो. पूण आय एम पर्स्युईंग माय पॅशन. तितले पॅशनेटली हांव काम करता तातूंतल्यान जो म्हाका आनंद मेळटा पळय न्ही. हां आतां ताका जर सगळेच लोक कितें तशें नासता न्ही. एक्झॅक्टली तोच हांव म्हणटा ते एक हाजे बेस्ट एग्जाम्पल ऑफ दीस इज आमीर खानान जे पीक हागेले आयिल्ले पळय न्ही 3 Idiots. That was actually a very good eye-opener. ते जर पेरंट्सांनी पळोवन जर त्या प्रमाणे जर ताणें वागपाक सुरू करत न्हय बरेचशे प्रॉब्लेम सॉल्व जातले काय दिसतात म्हाका. सो बेसिकली आजकाल आमी
फिल्म एक पॅशन म्हणून पळोवपाची चड गरज रादर देन अ प्रोफेशन. आय मीन फिल्म जशी न्हय, एनी प्रोफेशन यू टेक अनलेस यू आर पॅशनेट अबाउट दॅट सब्जेक्ट इट इज नॉट पॉसिबल. आता कितलेशे इंजिनियरिंगचे स्टुडंट्स, आता मिलिंद सो म्हणणे भ्रमंती करपी कोण तो मिलिंद गुणाजी इज अन इंजिनियर बाय म्हणजे एज्युकेशन वाईज इज अन इंजिनियर बट इज डुईंग फिल्म्स. म्हणजे आता झाले की हिज पॅशन वॉज ऑलवेज फिल्म्स ऑर ॲक्टिंग ऑर वॉट एव्हर ही इज डुईंग नाव. सो ही हॅज वेस्टेड वन सीट. जो खरोच इंजिनियरिंगचे पॅशन जे आशिले पण नाही ताजे सीट ताणें वेस्ट केले. ऑफकोर्स ही हॅज अर्न्ड इट ऑन हिज मॅरिट, ताका तितली पर्सेंटेज मिळे तो गेलो सगळे खरें, पण अल्टिमेटली किती ही डिंट मेक यूज ऑफ हिज एज्युकेशन, ही इज डुईंग समथिंग एल्स. सो आणि आम्ही आता डिस्कशनात आले की आमकां लोकांनी पळोवंक जाय फिल्मां झाल्यारूच म्हाका दिसता आमची सक्सेसफूल जातली फिल्मां. सो हें करपाक लोकांनी आमची फिल्म्स पळोवची आणि ऑडियन्स रिस्पॉन्स मेळचो हाका लागून तुमकां दिसता कितें करपाक? गोंयांत मातशें कठीण आहा, कित्याक गोंयांत मुगो खुबशे जाणां घर की मुर्गी दाल बराबर म्हणटा पळय न्हय, अजून एटिट्यूड आसा. राजू येतो मरे, ताका थंय पयशे दिवन कितें वचपाक जाय, जमाले शिगम्याक म्हाका अशें नाटकांत पळोवपाक मेळटा वो एटिट्यूड आहा. गौरी म्हाका कलाकृती बीन मेळटले मरे, ताका थंय नाटक पळयतलो हांव, किंवा थंय फुकट मेळटा. फुकट पळोवपाची संवय लोकांक जाल्या, जी ती जो पर्यंत वचना पळय न्हय. आमची नाटक इवन आमी नाटकां बसून जे करतात पळय न्हय, कितले ते बरें आसूं. म्हणजे समटायम्स ते नाटकां आमची आजी तोडीची जातात, कंपनीची आजी तोडीची जातात, पूण राजू आदमी गौरी कामत न्हय तो प्रॉब्लेम जाता. खूप जणांनी विचारले ह्या फिल्माक बी. सो एक निमणो प्रश्न तुमकां दवायकू विचारता, तुमच्या सारख्या अनुभवी कलाकारांक लागून एनिमी सारखो फिल्म आज इतलो सक्सेसफुली गोंयांत चलता म्हणटकच, आणि ह्या एनिमी फिल्माचो वाटो म्हजे सारखी एक तरणाटी पिळगी जाणें पहिल्याच फावट फिल्म सृश्टीन पावल दवरला, तर अशा पिळगे खातीर तुमच्या दोगांय कडल्यान कितें अडवायज आनी कितें सल्लो तुमी दिवपाक सोदतले? एडवाईस असं नाही, एक कळकळीचे मागणे, जे तुम्ही किती करतात पण नाही ते पॅशनेटली करत, एन्जॉय वॉट यू आर डुईंग अँड डोंट रन आफ्टर सक्सेस, जस्ट ट्राय टू एक्सेल, सक्सेस विल फॉलो. तुम्ही सोदता की आपण जे किती करता त्याच्यावर आपला दृढ विश्वास दवरपाचो आणि आपण करता ते बरोबर असे मनात सांगून पुढे वसपाचे. आणि अशा तऱ्हेन प्रसाद क्रिएशन्स निर्मित एनिमी फिल्माबद्दल आम्ही खूपशो गजाली केल्यो. देव बरे करू गौरीबाई आणि राजीव बाब, तुमच्या कडल्यान खूप शिकपाक मिळेल, तसेच आमच्या दर्शकांक खूप गजाली एनिमी फिल्माबद्दल जाणून घेऊक मिळू. हांव तन्वी बांबोळकर तुमचा सगळ्यांचा निरोप घेता, देव बरे करू.